श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री नवनाथ कथा भक्तीसार अध्याय सोळावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेटपर्यंत नक्की ऐका श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नम श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो श्री स्वामी समर्थ कनिफनाथ आणि त्यांचे शिष्य यापैकी एकही भूलला नाही एक महिना झाला तरीही कोणीच वश होईना मच्छिंद्राला वाटले धन्य आहे या नाथपंथी यांची मी मात्र मारुती यांच्यासाठी येथे रमलो आहे त्याचा निरोप घेण्यासाठी कनिफनाथ आला तेव्हा मच्छिंद्रनाथ काय बोलणार त्याने मोठ्या सन्मानाने त्याला निरोप दिला खूप संपत्ती हत्ती घोडे कनाती तंबू राहुट्या शिबिका रत्ने मोती कितीतरी उपयोगी वस्तू दिल्या एक कोसभर अंतरापर्यंत मच्छिंद्र त्याच्याबरोबर गेला मग कनिफाने स्त्री राज्य सोडले देशोदेशी हिंड तो गोंड बंगला पुरात सुद्धा गेला जेथे जेथे तो त्याचे शिष्य जात तेथे तेथे त्याचे उत्तम स्वागत होई सगळीकडे कनिफनाथाची व त्याच्या शिष्याची कीर्ती दुमदुमली होती हेल्लापट्टण नगरात गोपीचंदाला सुद्धा कळले त्याने तिथे दूध पाठवले कनिफनाथाचे वैभव त्याची सिद्धी त्याचा प्रभाव त्याचे वैराग्य त्याचे तपस्वी शिष्य सर्वत्र झालेली कीर्ती राजाने ऐकली होती इकडे काय झाले गोरक्षनाथही ही वंग देशातच आलेला होता मार्गात एका अरण्यात त्याला कनिफ व त्याचा शिष्य शिष्यमेळा यांना दोघांना भेट त्यांनी भेटले एकमेकांना भेटून त्यांना फार आनंद झाला प्रेमाने गोष्टी चालल्या होत्या कनिफाला त्याला आपल्या विद्येची चुनूक दाखवली तर गम्मत वाटले तेव्हा तो गोरक्षाला म्हणाला ही आंबराई मधुर फळांनी भरलेली आहे फळे खायला आणू का गोरक्ष म्हणाला नको उगाच कशाला त्रास कनिफ म्हणाला त्यात त्रास कसला शिष्यांना सांगतो ते आंबे तोडून घेऊन येतील गोरक्ष म्हणाला एवढा त्रास त्यांना कशाला द्यायचा आता शिष्य आहेत नसले तर स्वतःच आणावे लागतील तुमची इच्छा असली तर माझ्यासाठी एवढेच करा आपल्या विद्येच्या बळाने तुम्ही येथे ती फळे आणून द्यावीत कोणीही उठून जायचे नाही कनिफाला तेच हवे होते त्याने भस्मावर विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र जप करून भस्म फेकले त्यामुळे झाडावरचे पिकलेले आंबे सुटले व तरंगत त्याच्यासमोर येऊन हातात पडले कितीतरी आंबे आले सर्व शिष्यमंडळी व गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाले सर्वांनी हात धुतले नंतर गोरक्षाला वाटले आपली विद्याही याला दाखवावी मग गोरक्षाने सुद्धा विभास्त्र व आकर्षणास्त्र याचा प्रयोग करून आणखी दूरच्या आंबऱ्यातली फळे आणली ती पण खाऊन झाली पुष्कळ फळे खाल्ली तेव्हा गोरक्ष म्हणाला ही उरलेली फळे पुन्हा वृक्षाला लावून ठेवावी कनिफ गडबडला तो म्हणाला असे कधी झाले आहे का गोरक्ष म्हणाला खरा गुरुभक्त असेल तर त्याला काहीच अशक्य नाही गुरुपुत्र पवित्र श्रद्धावान असेल तर तो दुसरा ब्रह्मदेवच सुद्धा उत्पन्न करील इकडे जग तिकडे करील त्याला काय कठीण आहे त्यावर कनिफ म्हणाला अरे हो हो माहीत आहे तू माहीत आहे का तुझा गुरु कोण तुझा गुरु कोण आहे हे तुला माहीत आहे का तुमची योग योगाचे नाव भोगाची हाव सगळे स्त्री राज्य तुझ्या गुरुने भोगले आहे अजून भोगतय कशाला उगच वलगा करतोस ते शब्द एकत्र गोरक्ष खळवळला दुखीत झाला गोरक्ष म्हणाला तुझा गुरु पण केवढा प्रतापी आहे माहीत आहे का तुला दहा बारा वर्ष लिदाच्या कुपात पडलाय प्रत्यक्ष नरकात त्याला स्वतःचा उद्धार नाही करता येत तो तुला काय उद्धार करणार जरा चार सिद्धी मिळाल्या की झाले शिष्याचा तांडा फिरवतोच हेलापट्टन नगरात बघ जाऊन राजा गोपींज गोपीचंद त्या जालंदराला चांगला वस्तात भेटलाय उकिर्ड्यात पुरून टाकले त्याला माझा गुरु असा नाही मारुतीसह सगळ्या देवांना शरण आणले आहे त्याने आता पाहतच त्याचा प्रभाव जय मच्छिंद्रनाथ जय अलख निरंजन आता ही पडलेली फळे पुन्हा डहाळ्यावर जाऊन चिटकतील गोरक्षाने पुन्हा सर्पाश्र म्हणून ते आंबे झाडांना चिटकवले ते पाहून आणि जालिंदराचे वर्तमान ऐकून कनिफ प्रांजळपणे गोरक्षाला शरण आला गोरक्ष स्त्री राज्याच्या दिशेने निघाला मच्छिंद्र कोठे आहे त्याचा पत्ता लागला का हे त्याला विचारू लागला कनिफ हेलापट्टा नगराकडे निघाला जालंदराची वार्ता त्याला कळली होती त्याचा शोध घेतल्याशिवाय त्याला राहावलेच नाही कनिफनाथ येत आहे हे कळताच राजा गोपीचंद स्वतः मोठ्या वैभवसहित त्याचे स्वागत करायला आला जालंधर घानेरडा होता हा योगी कसा वैभवशाली आहे माझ्यासारख्या राजाला असा श्रेष्ठ गुरुच शोभेल आईला काय कळते असे विचार त्याच्या मनात येत होते कनिफ संतापलेला होता पण गुरुची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय राजावर रागवायचे नाही राजाला रागवायचं हे बरे नाही असं त्याला वाटलं आणि त्यानं तसंच ठरवलं राजासमोर तो आला त्याने राजाला लोटांगण घातले त्याची स्तुती केली त्याला राजवाड्यात घेऊन गेला तरी कनिफ शांतच होता राजाने अनुग्रह मागितला तेव्हा मात्र कनिफाने रागाने म्हटले राजा ज्यांचा खरा अनुग्रह तू घेतलास पाहिलेस त्याला तू पुरून ठेवले आहेस घोड्याच्या लिदात शेणामध्ये आणि माझ्यापुढे कशाला लोटांगण घालतोस राजा ते ऐकताच घाबरला त्याने संताची दयाळू वृत्ती आणि वर्णन केले वारंवार क्षमा मागितली तेव्हा कनिफाने त्याला अभय दिले इकडे त्याचे भाषण ज्या दासींनी ऐकले त्यांनी मैनावतीला सगळे सांगितले मैनावती दुःखाने व्याकुळ होऊन राजाला भेटली व त्याला फार फार बोलली राजाने त्याची पण क्षमा मागितली कनिफाचा राग शांत करण्याचे काम राजाच्या आईने आईला करायला सांगितले पुत्रासाठी आई काय करणार नाही अस म्हणून तिनं राजाला त्या कनिफाची माफी मागा मागायला सांगितली मैनावतीने कनिफाची भेट घेतली आपण जालंधराचे शिष्य आहोत असे सांगितले कनिफ म्हणाला एवढा मोठेपणा सांगतो तर लिदात पुरून का ठेवलेस त्याला हीच का तुझी गुरुभुक्ती खास न्याय आहे तिच ती म्हणाली गुरुबंधू मी तुमची बहीण आहे मी काय सांगते ते अगोदर आहे का मला ही गोष्ट मुळीच माहिती नव्हती गोपीचंदाला मी त्याच्याकडून अनुग्रह घेण्यासाठी विनवीत होते तेव्हा त्यानेच हे गुप्तपणे केले मला आता दासीकडून तुमचे बोलणे कळले म्हणून मी धावत आले जालंदरनाथ गोपीचंदावर कोप करी करतील तर मी बुडालेच म्हणून समजेल गुरुबंधू सर्वांना तुम्हीच वाचवा मैनावतीचे हे बोलणे ऐकून कनिफाचे मन द्रवले त्याने तिला सांगितले भिवू नकोस मी राजाचे कल्याण अकल्याण करणार नाही तेव्हा मैनावती वेगळ्या वाटेने राजवाड्यात गेली मैनावतीने गोपीचंदाला जेव्हा सर्व सांगितले तेव्हा त्याची भीती कमी झाली जालंधरनाथ जिवंत आहे की नाही याची गोपीचंदाला माहिती नव्हती पण मैनावतीने मात्र योगीजनांचे तपोबल जाणून होती अशा प्रकारे श्री नवनाथ कथा भक्तीसार अध्याय सोळावा समाप्त झाला आहे या अध्यायाची फलश्रुती आपल्याला जर वाईट स्वप्न पडत असतील तर वाईट स्वप्न पडणार नाहीत त्यासाठी नवनाथ कथा भक्तिसार अध्याय सोळावा नक्की ऐकावा श्री स्वामी समर्थ